तर दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. आई वजय सुर निंबोली संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. स्ट्राईकला असेल फलंदाज निखिल आणि नॉन स्ट्राईकला असेल प्रशांत ही जोडी खेळपट्टीवर. तर इथे मात्र दिलीप पाटील साठी सुवर्ण संधी असेल. जर आपण विकेट हॅट्रिक पूर्ण केला तर इथे मात्र भरत गणपत पाटील साहेब कशेवली यांच्या माध्यमातून रोख रक्कम 4000 रुपये दिल्या जाईल. क्या बात आहे. कालेरचा मलिंगा म्हणून ज्याचं नाव आहे त्यासाठी इथे मात्र रोख रक्कम 4000 रुपये विकेट हॅट्रिक साठी. तर माझ्यासोबत संदेश निश्चित च्या प्रकारे हा सामना पाहायला मिळणार आहे. कारण की निंबोली संघाने इथे मात्र जी कामगिरी आपण पाहिली प्रत्येक लीग फेरीमध्ये अतिशय अप्रतिम होती. पण म्हणतात ना कधी क्रिकेटमध्ये तो भूतकाळ होता आणि हा भविष्य काळ आहे. इथे मात्र या नवीन सामन्यामध्ये कशा प्रकारे सुरुवात करून देईल सलामीचे दिग्गज. येस तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी संघाच्या संघनायकाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात. कारण असं म्हटलं जातं की सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र मित्र क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चितेचा खेल. एक असा अनिश्चितेचा खेल ज्याच्या पुढं प्रेडिक्शन फेल. तर पहिल्या 2 षटकांसाठी तालुका क्रिकेटमधील पॉवरफुल आवाज सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद संदेश. तर पहिल्या षटक साईड आर्म गोलंदाजी करणार हा हुकमी इक्का कालेर संघाचा पहिला चेंडू. पहिला चेंडू खोलो टप्प्याचा होता. काय अप्रतिम चेंडू होता अप्रतिम नेता दीपक. पण जी चेंडू चांगले हाताळल्या गेली त्याच्यावर मला पाणी पिल्या गेले सरळ. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो खराब होता बाईच्या स्वरूपात ही एक डाव आणि खातं उघडल्या गेलं इथं मात्र निंबवली संघाचं. यस सर या ठिकाणी उपस्थित विजयी गुलवी मॅन फ्रॉम निंबावली आपण विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून की या आपण व्यासपीठावर बसून घ्यायचा आहे. व्यासपीठाची शोभा द्विगुणित करा. वेलकम आपला हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज होतोय दिलीप पाटील. अप्रतिम चेंडू हाताळला होता पण नंदन पाटील यांच्याकडून चुकी झाली आणि एक धाव रोखता आली नाही. खातं उघडल्या गेलं निंबोली संघाचं. दिलीप सज्ज होतोय. फुल टॉस पण वेगवान होता बॅटच्या पट्ट्यात घेता आणि परत नंदन मात्र अति उत्साहित दिसतोय. कारण की नॉर्थेक तर फलंदाज खूप समोर येतोय. यष्ट्यावर निशाणा लागत नाहीये पण यावेळेस मात्र बॅकअप चांगलं पाहिलं आपण. अप्रतिम अजून एक चेंडू हातावरतोय गोलंदाज दिलीप पाटील. यस या संपूर्ण टुर्नामेंटचा विचार केला तर खूप आकर्षित केलाय दिलीप पाटील या गोलंदाजाने. संदेश दिलीप पाटील सातत्याने प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करतोय संघासाठी. म्हणूनच पाहतोय आपण तब्बल एक मोठा अनुभव आणि सातत्याने कामगिरी करणारा महान गोलंदाज इथे मात्र आपल्या संघासाठी सज्ज होतोय मारा करण्यासाठी. यावेळेस पाहता स्विचचा फटका बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरतून अपफलातून चेंडूच्या वेगाचा वापर केला. चेंडू सीमा पार हा पहिला दमदार चौकार. गोलंदाज दिलीप पाटील पहिल्या विकेटची अजून प्रतीक्षा असेल स्वतःला आणि संघाला कधी ब्रेक थ्रू मिळून देईल. स्लॉग स्वीप करायचं होतं काय घडलंय. सरळ चेंडू यष्ट्यावर आदळला आणि याचबरोबर पहिला दे धक्का निंबोली संघाला. अतिशय सुरू एक चेंडू त्रिफला उद्ध्वस्त आणि चित्र दिलीप साठी एवढंच म्हणेन या चेंडूवर. या पहिले जो चेंडू टाकला होता त्यावर मात्र चौकार दिला. पण सांगून जातोय फलंदाजाला की त्या चेंडूवर मी चौकार दिला पण या चेंडूवर तुझी दांडी गोल करण्याची क्षमता माझ्यात आहे आणि हे दाखवलंय दिलीप पाटील यांनी या प्रकारे दांडी गोल केली आणि पहिला ब्रेक थ्रू इथे मात्र संघाला मिळून देतोय कालेर संघाला दिलीप पाटील. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण राजू. एक षटकार किंग म्हणून ज्याची खऱ्या हाताने निंबवली या संघामध्ये ओळख आहे तो जो फलंदाज इथे मात्र खेळपट्टीवर खूप काही अपेक्षा असेल या फलंदाजाकडून संघासाठी आणि त्यावर योग्य खरं उतरतो काय पाहायचंय. यस तर त्या दरम्यान आई वज्रेश्वरी निंबवली संघाला आई वज्रेश्वरी निंबवली 40+ क्रिकेट संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू मनोज गुलवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद मनोज दादा गुलवी.
फुल पैसा वसूल हा सामना संपूर्ण क्रेडिट श्रेय ऑल जयभद्रम गोरसे संघाला जातोय। ज्या प्रकारे 2400 वर्ष आतापर्यंत अप्रतिम हा 2400 वर्ष आपण पाहतोय समाप्तीकडे वाटचाल करताना काय सुरेख देखना अप्रतिम आयोजन एक चर्चा फक्त आणि फक्त जयभद्रम व सरपंच चषक 2020 गोरसे। गोलंदाज सज्ज होताना परत राईट आर्म ऑफ द विकेट फुल टॉस वर हवा तसा फटका घेता आला नाही बॅटच्या मधोमध चेंडूला आणि मिड विकेट डिजनकडे जोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र एका धावची संधी। इथे मात्र पाहिले आपण राजू पहिल्या चेंडूचा सामना करताना आपलं खातं उघडतोय संघात धावसंख्या पुढे सरकते 1-6। तर त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून निंबवली संघासाठी विद्यमान सरपंच सावंदे वनिता चंद्रकांत भोईर गणेश गुलवी साहेब त्याचबरोबर राकेश भोईर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत धन्यवाद। खेळण्यासाठी निखिल अजून खातं उघडायचं बाकी आहे। टॉप फाईव्ह चा पहिलाच सामना आपण पाहतोय दोन दिग्गज संघामध्ये। यास पाथा फटका फसतोय काय पायचे उंच उंच आहे चेंडू खाली हवे क्षेत्रक्षक अफलातून अफलातून हाजेल आणि इथं मात्र फलंदाज फेल। गोलंदाला सुपरस्टार नंबर वन वर येण्यासाठी काय पाहिजे त्याचे संघाचे सहकारी कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करतात यावर डिपेंड असतोय। काय अप्रतिम खेळ आपण पाहिलं आणि इथं मात्र अजून एक ब्रेक थ्रू संघाला मिळून देतोय दिलीप पाटील। यस पवार सर पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी कारण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ फार महत्वपूर्ण असते आणि ती साथ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ज्या प्रकारे हा झेल संपन्न केलाय हर्षद या क्षेत्ररक्षकाने अप्रतिम अलौकिक सुराग झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। फलंदाज मात्र त्या ठिकाणी बाद झालाय निखिल। तर पाहतोय आपण झेल घेताना काहीतरी थोडस इथं मात्र ज्या प्रकारे पोझिशन बनवली होती चेंडूवर अप्रतिम शेवटपर्यंत नजर होती आणि हा अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती नाणेफेक जिंकलं होतं बंद्रमती कालेड संघाने त्यावर मात्र मोहर लावतोय। पहिल्या षटकामध्ये एक भेदक मारा पाहायला मिळालं धावसंख्या 6-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। आदरणीय गोरसे गावचे समाजसेवक सन्माननीय सदानंदजी ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे। वेलकम वेलकम सुस्वागतम साहेब आपलं सर्वप्रथम जय बजरंग व सरपंच चषक 2020 या शेवटच्या दिवसामध्ये शेवटच्या पर्वतामध्ये या स्पर्धेचे आमचे आयोजक जय बजरंग गोरसे व विद्यमान गोरसे ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय मुरलीधर केणे साहेब यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत। काय बोलशील संदेश वखारे ज्या प्रकारे नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहिला आपण कालेली संघाने जिंकलंय आणि निमंत्रण दिलं की आपण फलंदाजी करा आणि तो निर्णय इथं मात्र स्वतः ठरवलाय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दिलीप पाटील यांनी। यस कारण पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर आहेत आणि त्या मोबदल्यात 2 गडी बाद झाल्या आहेत आई वज्रेश्वरी निंबवली या संघाचे। तर एकंदरीत पवार सर पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी व्हावी याचे एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलंय गोलंदाज दिलीप पाटील याने। मागच्या काही भरपूर वर्षाचा अनुभव पाटीशी आहे आणि तो अनुभव पूर्णपणे झोकून दिलाय मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळत असताना दिलीप पाटील या गोलंदाजाने। आणि जिथं संदेश वाखारे दोन्ही संघासाठी इथून मात्र एवढंच म्हणेन जे तुमची कामगिरी भूतकाळामध्ये कशी घडली कशी काय झाली या गोष्टीचा विचार आपण तिथंच बसून नाही करायचंय भविष्याचा विचार म्हणजे या दिवसामध्ये आपली कामगिरी कशा प्रकारे होईल आणि कशा प्रकारे हा सामना जिंकता येईल यावर विचार करणं गरजेचं आहे। यस अगदी बरोबर आहे प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील यात मात्र काही शंका नाहीये। गोलंदाज सज्ज होतोय मयूर पहिला चेंडू हा फटका पाहतोय आपण बॅक टू द बॉलर होता बराच वेळ हवेत प्रयत्न सुद्धा केला होता पण इथं क्रिकेट कम फुटबॉल जास्त पाहायला मिळालं एका क्षणी आणि तोपर्यंत मात्र पाहतोय की 1 धाव सहज पूर्ण करतोय। फलंदाज राजा आपलं खातं उघडतोय आणि राजाबद्दल चर्चा होती की निंबोली संघाचा हा षटकार किंग खऱ्या अर्थाने ओळखला जातोय कित्येक सामन्यामध्ये नव्हे तर या स्पर्धेमध्ये लय भारी राजाची फटकेबाजी पाहायला मिळाली। सज्ज होतोय गोलंदाज यास पाहता वेगवान चेंडू चॉप करायचं होतं पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये नंदन परत निश्चित यष्टेचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता। यस अतिशय सुराय गोलंदाजी आपण पाहतोय खास करून या चेंडूचा विचार केला जाईल ज्या प्रकारे हा चेंडू हाताला गेलाय चेंडूला पुढे ठेवला होता आणि त्याचबरोबर चेंडू मागे भरपूर वेग देखील होता वेगाने बीट केलं होतं फलंदाज राजू याला चेंडू निर्धाव निघून गेलाय।
यावेळेस पाहता आपण असून एक अप्रतिम हा चेंडूचा मारा आणि इथून मात्र निश्चित निंबोली संघाला संघर्ष करावा लागेल। ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळत नाहीये, पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते। जो खेळ घेतला होता मिड ऑफला 40+ चे कोच आणि एक अतिशय महान खेळाडू रमेशदादा पाटील यांचे चिरंजीव होते हर्षद। पुढचा चेंडू यावेळेस स्वतः फुल टॉस घेऊन खऱ्या अर्थाने ऑफ ड्राइव्ह करायचं होतं, मात्र चेंडू जातोय ऑन साइड कडे काऊ कॉर्नर रिजन कडे चेंडूला फील करेपर्यंत मात्र एका धावीची संधी होती। या एका धावीने संघ धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 8। या सध्यापर्यंत राजू याचा विचार केला तर 2 फुल टॉस चेंडू भेटले होते, मात्र त्या प्रकारचे समाचार घेता आले नाहीयेत। संघाला आवश्यकता आहे बेकेट, त्याचबरोबर चांगली पार्टनरशिप देखील करावी लागेल एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी। गोलंदाज सज्ज होतोय चावळेस पात्र आणि जिथं लाईन कुठे हे चेक करताना पंच सोडून दिलंय फलंदाजांनी, पण मात्र पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना इथं मात्र 9-2 गडीच्या मोबदल्यामध्ये आणि फुल टॉस सांगितलं आपण बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही याचं एक कारण आहे, कारण की 2 विकेट लवकर गेल्यानंतर मात्र एक मानसिक दबाव पाहिला आपण फलंदाज राजू यांच्यावर येऊन ठेपलेला आहे। इथून मात्र मानसिक दबाव दूर जर करायचा असेल तर एखादा आक्रमण करावं लागेल निंबोली संघासाठी। याच पात्र चांगला चेंडू खोलो टप्प्यात आपण काय क्लास एक शाखा ड्राईव्ह पाहतोय आपण, 2 क्षेत्रक्षेत्रा मधून चेंडू फरार होतोय सीमा पार, हा अतिशय अफलातून हा चौकार। संदेश वखारे काय बोलतील, या प्रकारे कॉपी बुक स्टाईल ने ह्या चेंडूला ड्राइव्ह केला होता, एक्स्ट्रा कवर ड्राइव्ह पाहायला मिळालं अप्रतिम अप्रतिम। यस अप्रतिम फटका मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय, क्लास फलंदाजाच्या बॅट मधून निघणारा हा क्लास फटका चेंडू सीमारेषा बाहेर झाला होता, चौकार आलाय या चौकारांनी धावसंख्येला मात्र आकार येतोय वेग येतोय। धावसंख्या पाहतोय आपण 13, आक्रमण इथं मात्र करावं लागेल। याच पात्र नियंत्रण होता फटक्यामध्ये, पुलचा फटका पाहिला आपण नियंत्रित पुलचा फटका वाईडिस लॉंगॉट रिजन कडे आणि अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज। पाहतोय आपण धावसंख्येत भर पडताना धावसंख्या पुढे सरकते ती 15, तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र मित म्हणेन की एक चांगली सुरुवात कालेर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कारण की 5 षटकाचा सामना आहे आणि 2 पावरप्लेच्या षटकामध्ये फक्त 7.50 सरासरी अशी खर्च केलेली आहे आणि इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल निंबोली संघाला येणाऱ्या 3 षटकामध्ये किमान 60 आकडा पार करावा लागेल, कारण की कालेर संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे। तर काय होणार काय बिघडणार आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन संदेशजी वखारे। यस सुनील पवार सर पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी, ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर आहे 15। पहिले षटक ज्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या माध्यमातून 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज मयूर याने आणि आता मात्र षटक क्रमांक 3 आहे। पाहूया कोणता गोलंदाज येतोय षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी, मात्र पॉवर प्लेचे 2 षटक या ठिकाणी कम्प्लीट झाली आहेत आणि त्यानंतर मात्र क्षेत्रक्षण तुम्हाला विखुरलेलं पाहायला मिळतंय, फैलावलेलं क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। तर थोडं स्पीडअप करायचं आहे, 15 धावा धावफलकावर आहेत, मात्र त्या मोहबदल्यात सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली आहे निखिल आणि प्रशांत। प्रशांताच्या बॅट मधून नक्कीच एक सुवर्ण फटका आपण पाहिला होता 4 धावांसाठी, स्वचिटचा फटका आपण जरूर अनुभवला होता, मात्र त्यानंतर फारसं काही देता आलं नाही आपल्या संघाला। आता मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क करतोय नंदन पाटील, षटकातील पहिला चेंडू फुल टॉस आहे, प्रहार चाललाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक झेल खाली चुकी पाहायला मिळते, झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कम्प्लीट झाल्या। जसं पाहिलं की जेल ड्रॉप झालाय, त्वरितच दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग झाली होती आणि हा जेल ड्रॉप झालाय, कदाचित हे मागडर देखील ठरू शकतोय, कारण राजू याच्यात ती क्षमता आहे बिगिट करण्याची आणि ती दाखवावी लागेल या ठिकाणी। धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 17, नंदन पाटील पुन्हा एकदा बोलतोय यावेळेस बॅटची कडा चेंडू हवेत यष्टी रक्षक जेल खाली, येस इज गॉन राजू ऑफ फलंदाज बाद।
येथील मैदानाच्या आत मधून, कारण आवश्यकता आहे. यस, पॉवर शेल्लार संघाचा संघनायक, त्याचबरोबर चेरोबा कोण संघाचा संघनायक. आपण टॉस साठी या. जोरदार अपवेल फेटाळली जाते. चेरोबा कोण बी संघाचा संघनायक, त्याचबरोबर पॉवर स्पोर्ट शेल्लार संघाचा संघनायक. आपण टॉस साठी या. षटक क्रमांक तिसरा मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय. नंदन या गोलंदाजाच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय. पुन्हा एकदा वळतोय षटकातील पुढील चेंडू. त्यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कम्प्लीट झाले. यस, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. वेलकम ओमी. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. मेरी आवाज मेरी पहचान आणि भिवंडी विभागातील अनेक क्रिकेट खेळाडूंना जन पडद्यावरती आणलं प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. असे संदेशजी वकारे बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता नंदनला. काले क्रिकेट जगताची ओळख आहे आणि ज्याला भिवंडी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं किंग ऑफ रिंग. अंपायरचा सिंगल व्हाईट बॉल, बट खऱ्या अर्थानं जी बॉलिंग सुरुवातीला केली दिलीप पाटील यांनी ती देखील अगदी उल्लेखनीय होती. दोन फलंदाजांना बाद करत फक्त सहा धावा, नंतर आल्या नऊ. आता नंदनवरती जिम्मेदारी आहे, कारण आज काल टीम जर आपण पाहिली युवा खेळाडूंना घेऊन खेळती आहे. न्यू जनरेशन या टीम मध्ये ऍड झाली आहे, तर या खेळाडूंना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. नंदन बोलतोय. दुरून खेळण्याचा प्रयत्न या वेळेस देखील दिशा चुकीची आहे. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट चेंडू आपण पाहतोय. यस, ओमकार बरोबर म्हटलं, कारण आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे प्रदर्शन झालं आहे, नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय मात्र आतापर्यंत तरी योग्य म्हणावा लागेल, कारण अचूक डप्पा अचूक लाईन त्या लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आहे. नंदन पाटील बिगेट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण भेटतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. एक महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे आई वज्रेश्वरी निंबवली संघाच्या माध्यमातून, मात्र ती क्षमता या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. बिकेट फार आवश्यक आहेत चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. बिकेट करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, प्रयास होतोय, मात्र अपयशी ठरत आहेत फलंदाज. आणि अशा प्रकारे या ठिकाणी तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 2020. तीन गडी बाद 20 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 3 गडी बाद 20. पहिला षटक ज्या षटकाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी झाली होती, 2 गडी बाद करत 6 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून देखील धावांवर रोक लावला होता मयूर या गोलंदाजाने, 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र नंदन पाटील ज्याच्यावर कोणत्या प्रकारचं नव्हतं बंधन, अतिशय सुरेख षटक फेकलं, 5 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय. तर एकंदरीत चांगली गोलंदाजी झाली आहे, मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 2 षटक आणि या 2 षटकामध्ये वार आणि त्यानंतर पलट वार देखील करावा लागेल आई वज्रेश्वरी निंबावली संघाला. एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी आवश्यकता आहे, चांगले फटके बिकेट खेळावे लागतील या ठिकाणावरनं. आणि ते बिकेट करण्याची क्षमता नक्कीच मनगडामध्ये आहे. आकाश असेल, त्यानंतर राजा असेल, त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये शुभम देखील चांगला फलंदाज आहे. क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र ती या ठिकाणावरनं सिद्ध करावी लागेल. एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी बिकेट हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. यस डॉक्टर गवळी सर. संदेश या ठिकाणी पीपल्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. राजेजी शेट्टी यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एक विनंती कधी जॉइनर्सला विनंती असणार आहे की आवाज व्हॉइस चांगल्या रीती जात नाहीये, कृपया विनंती असणार आहे मी मुरलीजी केणे त्याचबरोबर जयभजन गोरसे यांच्या वतीने की व्हॉइस आवाज सर चांगल्या पद्धतीने झावा ही विनंती करतोय. आपण जातीने लक्ष घालायचं आहे. ट्रिपल्स नेटवर्कचे जॉइनर्स व प्रोप्रायटर यांना विनंती असणार आहे की आपण जातीने लक्ष घालून व्हॉइस सुद्धा चांगल्या रीतीने जाईल ही विनंती आहे. यस, धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. यस, मैदानाकडे बोलतोय मी दिलीप पाटील गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर आलाय. षटक क्रमांक
संघाच्या माध्यमातून चौथा आहे तर वैयक्तिक दुसरा आहे। पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हात आलेल। त्या दरम्यान श्रीपद जी ठाकरे साहेबांचं आगमन होतंय। वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। षटकातील पहिला चेंडू फुल टॉस आहे, प्रहारचा लाय, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, गुड शॉट, षटकार। ओमी आपण पाहतोय या षटकातील पहिल्या चेंडूवर या ठिकाणी गोलंदाजाचं स्वागत षटकाराच्या मदतीने झालं आहे। सेकंड स्पेल मध्ये आलेत। हा बॉल लेन जर आपण पाहिली थोडीशी मिस केली आणि बॅट्समन त्याचाच फायदा आहे ते उचलला, षटकार आला। भरत गणपत पाटील कशिवली यांच्याकडनं एक प्राइज आहे, ते म्हणजेच काले क्रिकेटचा मलिंगा, एक भिवंडी क्रिकेट मधला आदर्श डोळ्यासमोर ठेवा यंग जनरेशन असा खेळाडू दिलीप पाटील यांच्यासाठी, तब्बल विकेट हॅट्रिकला 3000 रुपयाचा। थँक्यू। यस, दिलीप पाटील बोलतोय। त्यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय, चेंडू कार्पेटच्या साने जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात। एक धाव कम्प्लीट झाले, एकापेक्षा आधी एक काही एक नाही, धाव संख्या मात्र एक ने पुढे सरकेल, धाव संख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते। 3 गडी बाद 27 धावा झाल्या आहेत। अल्पेश दादा गायकवाड, मॅन फ्रॉम पिंपला, अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अनुभवतोय। तालुका क्रिकेटचा विचार केला तर निश्चितच चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून वारंवार आपण पाहत आलो आहे आणि आज देखील ती पाहायला मिळतंय। तर दिलीप पाटील पुन्हा एकदा वळतोय षटकातील पुढील चेंडू, बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, यष्टी रक्षक बीट झाला होता, एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फसतोय। फलंदाज धावतीच्या स्वरूपात बाद आकाश। यस, आता मात्र नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये येतोय। शुभम देखील चांगल्या फटक्यांसाठी ओळखला जातोय, मात्र ते फटके या ठिकाणावरनं पेश करावे लागतील दोन्ही फलंदाजांना, कारण आतापर्यंत आपल्या नावाचा बोलबाला या ठिकाणी दाखवलाय बंद्रा मारुती कालेर संघाने। नाणेफेकी निघल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं होतं याचं उत्तर दिलं आहे चारी गोलंदाजांनी। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस चेंडू पायावर आदळला होता, यस अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। सुरेख गोलंदाजी फेकली जाते, चांगलं षटक आतापर्यंत फेकतोय, पहिला चेंडू वगळता आपण पाहतोय, चांगलं कमबॅक केलं आहे दिलीप पाटील या गोलंदाजाने। धावसंख्या मात्र स्थिर आहे 27 धावा धावफलकावर अजूनही स्थिर पाहायला मिळत आहेत। टॉप 5 जे संघ राहिला आहे त्यामधील या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। दिलीप पाटील यावेळेस प्रहार झालाय, मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जेलच्या स्वरूपात राजाबाद। यस, आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता आणि त्यानंतर कशा प्रकारे हा झेल संपन्न केलाय। ऑफ स्टिक सोडून बाहेर टाकला होता चेंडू, खेचून मारला होता, मात्र त्यानंतर लॉन्ग ऑन सीमारेषेलगत एक चांगला झेल आणि फलंदाज मात्र बाद झालाय राजा। दिलीप पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय, समोर फलंदाज आहे शुभम, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय, शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला गेलाय, त्या दरम्यान एक धाव कम्प्लीट झाले, एकापेक्षा आधी एक काही एक नाही।
यस तर आपण या ठिकाणी एक स्वागत आणि सत्कार घेणार आहोत. सरस पाटील मंचावर उपस्थित आहेत प्रसिद्ध उद्योगपती चाविंद्रा, त्याचबरोबर प्रथम कुमार चाविंद्रा, 40+ क्रिकेट संघाचे एक चांगले खेळाडू देखील आहेत. सरस पाटील एक डॅशिंग पर्सनॅलिटी यांचा या ठिकाणी आपण स्वागत आणि सत्कार करून घेतोय. मारुती पाटील आपणास विनंती आहे, यस माफ करा मारुती केने साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ असते. सरस पाटील मॅन फ्रॉम चाविंद्रा यांचा या ठिकाणी स्वागताना सत्कार करून घ्यायचा आहे. सुप्रसिद्ध उद्योगपती, त्याचबरोबर प्रथम कुमार चाविंद्रा संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, यांचा या ठिकाणी यथाची स्वागताना सत्कार केला जातोय. मायेची उबदार श्वाल फुलगुच्छ व या स्पर्धेची आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन यथाची स्वागताना सत्कार या ठिकाणी केला गेलाय सरस पाटील साहेबांचा, धन्यवाद. तर आता मात्र पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. चार षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते, 28 धावा झाल्या आहेत. मात्र अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडू मागे पाहूया कुठपर्यंत मजल मारेल आई वज्रेश्वरी निंबावली संघ. कारण आतापर्यंत पूर्णपणे बोलबाला दाखवला गेला या बंद्रा मारुती कालर संघाच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतंय. मात्र त्या उलट 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पाहूया कुठपर्यंत मजल मारेल आई वज्रेश्वरी निंबावली संघ. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज शरद आलाय, पाहूया शरद कशा प्रकारे गोलंदाजी करेल. हा देखील एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे, माफ करा प्रणय आहे, यस तीच शरीरयष्टी आपण पाहतोय. प्रणय पाटील हा देखील एक नौखा गोलंदाज आहे संघाच्या संघनायकाने जो विश्वास दाखवलाय, पाहूया त्या विश्वासाने गोलंदाजी करेल का हा गोलंदाज प्रणय पाटील. तर चेरोबा कोण बी संघाचा संघनायक, त्याचबरोबर पॉवर स्पोर्ट शेल्लार संघाचा संघनायक, आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. त्यानंतर या षटकाच्या समाप्तीनंतर त्वरितच नाणेफेकी उडवली जाईल, तर दोन्ही संघाच्या संघाने आपण सज्ज राहा. प्रणय पाटील गोलंदाज गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक फेकण्यासाठी आलाय. अनामारीचं षटक पाहूया, अनामारी पाहायला मिळेल का. षटकातील पहिला चेंडू अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये, बॅट मात्र आधीच चालवली होती आणि त्या कारणास्तव चेंडू निघून गेला होता सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, षटकाची सुरुवात मात्र अतिशय सुरेख झाली आहे, कोणत्या प्रकारची धाव नाही या चेंडूवर. प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, 28 धावा स्थिर आहेत. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं, खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, यस इट इज 2 रन्स, 2 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख कॉलिंग झाली होती, चांगला तालमेल पाहायला मिळाला, परिणामस्वरूप 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरकते, 30 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडू मागे निश्चितच विकेट दाखवावे लागतील, खास करून शुभम या फलंदाजाला. एक चांगली टोटल पाहण्यासाठी आवश्यकता आहे, यस चेंडू उडवलाय हवेत आहे आणि निघून जाईल सीमारेषा बाहेर, गुड शॉट षटकार. अतिशय दमदार फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. शुभम याच्या बॅट मधून हा निघणारा षटकार, शुभम ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 9 धावा पाहिल्या आहेत, मात्र एक षटकाराचा जरूर समावेश आहे, तर ती क्षमता आहे आणि सिद्ध करून दाखवली या चेंडूवर. मात्र अजूनही काही मोठे फटके आवश्यक असतील या निंबावली संघाला एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. मात्र 6 धावसंख्या पुढे सरकली आहे, धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय, 36 धावा झाल्या आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे, षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. प्रणय यावेळेस देखील चेंडूला पुढे ठेवला होता, आपला फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय, अतिशय चांगलं क्षेत्रक्षण आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय यस इज गॉन, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद.
दोन मात्र त्वरित नॉन स्ट्राइक एंडला धावची स्वरूप फलंदाजाला बाद केलाय करण बाद झाला। तर एक चांगले षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। एक षटकार वगळता बाकी तीन चेंडूंचा विचार केला तर एक चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन्थ अँड लेंथ आपण पाहतोय ज्या प्रकारे षटक फेकलं जातंय। मात्र अजूनही दोन चेंडू येणं बाकी आहेत। नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलाय तर समोर शुभम आहे, पाहूया कशा प्रकारे सामना करेल। प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय। गोरसे विलेज टोका करणं गोलंदाजी करतोय। 10-12 पावलांचा रनअप, षटकातील पुढील चेंडू। फुल टॉस आहे, पंचाने नो घोषित केलाय। यस, बीमर चेंडू आणि त्यावर एक धाव पळून काढली आहे। धन्यवाद। संदेश दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे रजी कुवारी साहेब, त्याचबरोबर असदभाई आणि किंग ऑफ भिवंडी बिलाल साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे। मी आपला विनंती करतोय या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आमचे मुरलीजी केणे, त्याचबरोबर जय बजरंग गोरसे की आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। एमजे स्पोर्ट्स वेलकम। आणि विशेष मित्रांनो, आमचे रजी कुवारी साहेब यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करणार आहे, कारण बॅट शूज आणि सिरीजची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला स्पॉन्सर केली आहे, नेहमी त्यांचं आम्हाला सहकार्य लाभतंय। खास करून बॅट स्पॉन्सर जय बजरंग गोरसे, अर्के बल्ला मचा रहा है हल्ला। रजी कुवारी साहब आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। अर्के फीट आणि एमजे स्पोर्ट्स, यस किंग ऑफ भिवंडी विलास साहब खूप खूप स्वागत। रजी कुवारी साहब आपका हार्दिक स्वागत। असद भाई आपका भी बहुत बहुत स्वागत है। यस, थँक यू व्हेरी मच डॉक्टर गवली सर। फ्री हिट कंटिन्यू आहे आणि समोर शुभम, तर संधी आहे बिगेटची, पाहूया बिगेट पाहायला मिळेल का। यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे। पंच दाद देतात व्हाईटच्या स्वरूपात, एक अव्वांतर धाव मिळेल। धाव संख्या अव्वांतरने पुढे सरकते 41। 41 धावा धाव फलकावर आहेत आणि फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे। तर संधी आहे, त्या संधीचं सोनं करेल का फलंदाज, पाहूया षटकातील पुढील चेंडू। फ्री हिट चेंडू मात्र त्या प्रकारे खेळता आलेला नाहीये या ठिकाणी शुभम या फलंदाजाला। चेंडू पायावर आदळला होता, कोणत्या प्रकारची धाव नाहीये, स्लोवर चेंडूचा वापर केला या ठिकाणी। गती परिवर्तन पाहायला मिळालं, एक चांगली रणनीती गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिली की गती परिवर्तन केलं गेलं आणि त्यामध्ये फसवलं गेलंय फलंदाजाला। तर आता मात्र शेवटचा चेंडू शेष आहे षट क्रमांक 5 मधील। बेगेट पाहायला मिळेल का चेंडू, हवेत आहे क्षेत्ररक्षक जेल खाली, मात्र पाहूया काय घडलंय त्या ठिकाणी। दोन क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून प्रयत्न चांगले झाले आहेत, मात्र पाहूया काय घडलंय त्या ठिकाणी। यस, आम्ही यस आम्ही टेलिव्हिजन स्क्रीन वर पुन्हा एकदा पाहतोय। धन्यवाद डीजे मास्टर। यस, फटक्यामध्ये भरपूर दम होता, मात्र चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय का पाहूया। त्या क्षेत्ररक्षकाचा पाय या बाउंड्री लाईनला टच झालाय का पाहूया, आपण पाहू शकता। यस, व्हेरी क्लोज, क्लीन कॅच। यस, झेल बाद फलंदाज बाद। यस, बागेश याने मागच्या दिवसात देखील फार आकर्षित केलं होतं आणि यावेळेस देखील एक चांगला कॅच त्या ठिकाणी पकडलाय बागेश आणि अजय या दोन क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून अरेले कॅच पाहायला मिळाला। यस, तर पहिली इनिंग समाप्त झाली, धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय 41। 41 आणि आता मात्र आपण पुढील टॉस कडे वळणार आहोत। टॉस बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर सिद्ध आहेत। यस, ओव्हर टू द टॉस बॉक्स। धन्यवाद संदेश वकारे।
मित्रांनो टॉस बॉक्स जो एमके असोसिएट समर्थ कृपा ऑटोमोबाइल देवराम पाटील वॉटर डिस्ट्रीब्यूटर्स जय स्पोर्ट्स देवानंद सुगंधालय उमेश केने प्रोपराइटर श्री गणेश एंटरप्राइजेस होल्डिंग्स प्रदीप केने पप्पू राका एमके असोसिएट समर्थ कृपा ऑटोमोबाइल ओपी धाबा श्रीरामजी केने प्रोपराइटर त्याचबरोबर ही स्पर्धा आपण जी पाहतोय सरपंच जय बजरंग चषक 2020 मित्रांनो सुपर पांच मधली दुसरी लढत दोन्ही संघ कर्णधाराने यायचंय पावर सेलार आणि चेरोबा बी कोणगाव आणि मी या ठिकाणी टॉस साठी आमंत्रित करणार आहे त्यांचे मान्यवर एमजे स्पोर्ट्स रजी कुवारी साहब असद भाई किंग ऑफ बिलाल शेख खूप खूप स्वागत आहे आणि अभिनंदनीय आहे सुपर पांच मध्ये सामना खेळणार आहेत पावर प्रशांत यस लिटल मास्टर खूप खूप स्वागत आहे अभिनंदन रजी कुवार खूप खूप स्वागत आहे किंग ऑफ भिवंडी बिलास शेख आपका भी स्वागत आहे असद भाई आपका भी बहुत बहुत स्वागत आहे कॉलिंग या ठिकाणी निलेश करणार आणि टॉस ही जिंकलेली आहे रजी कुवारी साहब आपका बहुत अपेक्षित करते साथी असद भाई आपका भी और किंगा भिवंडी बिलास शेख आपका भी आपसे रिक्वेस्ट है मंच की शोभा बढ़ानी है निलेश पांच षटकांचा सामना है पहिला सामना सुद्धा एक डॅशिंग अंदाजामध्ये जिंकला होता सूर गवसला होता खास करून हेमंत यस पण हा मात्र महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही कंप्लीट टीम आहे काय निर्णय फिल्डिंग करणार क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या पाठीमागे काय उद्देश आहे कारण लख सूर्यप्रकाश आहे अतिशय सुंदर वातावरण आहे क्रिकेट साठी हा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे आतापर्यंत आम्ही सगळे सामने फिल्डिंग करूनच जिंकलेले आहेत त्यामुळे फिल्डिंग करणार गोलंदाजांना खूप अपेक्षा असणार आहे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काय संघामध्ये बदल करण्यात येईल नाही सेम खेळू सिच्युएशन नुसार बॉलिंग वरती खाली करू छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव या ठिकाणी सुद्धा खूप स्पर्धा होत आहेत खूप चांगलं आयोजन असतं पण हे आयोजन कसं वाटलं सरपंच व जय बजरंग चषक आमचे सन्माननीय मुलजी केने त्याचबरोबर जय बजरंग गोरसई यांची अपार मेहनत खूप छान आयोजन आहे आणि काल पावसामुळे एवढा व्यत्यय येऊन पण ते त्यांनी स्पर्धा पार पाडली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा डिटेल मास्टर प्रशांत पॉवर सेलरने सुद्धा आतापर्यंत तरी पॉवर दाखवलेली आहे नो डाऊट त्याबद्दल मी सर्वप्रथम स्वागत आणि अभिनंदन करतोय सुपर पाच मध्ये सामना खेळणार आहात नाणेफेक तुम्ही हरलेला परंतु नाणेफेक बऱ्याच वेळा काही फरक पडत नाहीये सुरुवातीला फलंदाजी करायची आहे सामना जिंकायचा आहे तुम्हाला किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल 60 प्लस आणि खास करून पॉवर प्ले कारण पाच षटकांचा सामना आहे पहिली दोन षटके मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहे त्या पॉवर प्ले मध्ये कुठले पॉवरफुल फलंदाज आहेत ज्याच्याकडनं खूप अपेक्षा असतील जे एक दमदार सुरुवात करून देतील कल्पेश आहे पनू आहे सचिन आहे तिघांकडून अपेक्षा असेल दोन संघामध्ये एक संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल नक्कीच ऑल दी बेस्ट तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो यानंतर दुसरी सुपर पाच मधील लढत होणार आहे आणि नाणेफेकही झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून चेरोबा बी कोणगाव संघाचे कर्णधार निलेश याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पॉवर सेलार संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे दुसऱ्या सामन्याची दुसरी इनिंगला सुरुवात होणार आहे म्हणून मी आपणास घेऊन देतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज ओंकार शेट्टे ओवर टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू आदरणीय डॉक्टर गवई सर अंधार फार झाला त्या दिवा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपतीं चरणी त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं जे बजरंग सरपंच चषक गोरसई 2020 या क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक सुस्वागतम चार षटकांचा सामना एक चमचमत्या ट्रॉफीसाठी पाच ओव्हरची मॅच सॉरी एक चमचमत्या ट्रॉफीसाठी ही लढाई आणि ही लढाई या मॅच मध्ये कोण जिंकेल किंग ऑफ रिंग नंदन पाटीलचा संघ बंद्र्या मारुती कालेर की दुसऱ्या बाजूला टीम आई वज्रेश्वरी निंबवली जी बॉलिंग केली आहे बंद्र्या मारुती कालेच्या बॉलर्सनं त्यांना उत्तर देत असताना त्यांच्यापेक्षा अजून ग्राफ वरती
इम्पॅक्ट टाकणारी बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, हा भरपूर मोठा प्रश्न. दरम्यान गोरसेगावचे प्रतिष्ठित नागरिक वरिष्ठ नागरिक श्रीपद ठाकरे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच इतर मान्यवरांना आपण पाहू शकता, हे वेगळ्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. निंबवली संघाला राजा आणि शुभम यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा, तसेच त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. जो पडदा प्रेक्षकांनी उचलला तो सोडायचा, ही सूचना आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं. बसस्टॉपला दोन्ही संघांना ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल नंदन पाटील साठी, स्टिकच्या वरनं निघून गेला डॉट बॉल. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा, सन्माननीय सरपंच मुरलीधरजी केने साहेब, त्यांचं भरपूर मोठं योगदान या क्रिकेट स्पर्धेसाठी राहिलं, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. जय बजरंग गोरसई ए क्रिकेट संघाच्या वतीनं पहिला चेंडू डॉट, दुसरा बॉल देखील डावा स्टिकच्या आता बाहेर. हरीश केने पंचांच्या भूमिकेत, वन ऑफ द वर्ल्ड फिनिशर फ्रॉम गोरसई, आणि त्याला साथ देत असताना स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत केतन केने. या मॅच मध्ये आपण पाहतोय पॉवर शेलाची पॉवर, सचिन भोवरेंचं आगमन. सॉफ्ट हँड पुश करत असताना ह्याला म्हटलं जाते अनुभव, याला म्हटली जाते क्रिकेट मधली टेम्परामेंट, ह्याला म्हटलं जातं सातत्य. कारण पहिला बॉल डॉट झाल्यानंतर थोडासा दबाव होता, त्यामुळे नेक्स्ट बॉल फुल्लर लेंथ होता, त्याला सॉफ्ट हँड हलक्या हातानं सॉफ्ट हँड पुश केलं एक सिंगल, जी तुम्हाला कॉन्फिडंट देऊन जाईल. कारण माहिती या मॅच मध्ये नंदन पाटीलला आपण युवा खेळाडूंना घेऊन खेळतोय, आज आपल्याला आपल्या प्रतिष्ठेसाठी खेळायचंय या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल फटका मिस्टायमिंग, गॅप फिल्डर प्रयत्न करतोय, कॅच होऊ शकते आणि टीपलाय झेल आणि संपलाय कालेर संघाचा फलंदाज. नक्कीच हे टार्गेट देखील फायटिंग टोटल असू शकतं 8.40 सरासरी. पण नंदन पाटील दोन षटक पॉवर प्लेची या मॅच मध्ये फेस करतोय, दोन षटक जर तो या विकेट वरती थांबतोय तर नक्कीच या 42 धावींचं जे टार्गेट आहे ते थोडस सोपं होईल. कारण एक वाक्य मला आठवतं ज्ञानेश्वर महाराजांचं, भाविविन भक्ती भक्तविन मुक्ती बळविन शक्ती बोलूच नाही. जर तुमच्याकडे बळ नसेल तर तुमच्या अंगातील शक्तीला काहीच उपयोग नसतो. बट या खेळाडूकडे स्किल आहे, टॅलेंट आहे, या खेळाडूकडे पोटेन्शियल अर्थातच गुणवत्ता आहे ना, ठासून ठासून भरली आहे. आणि ती जर सिद्ध झाली तर टीम निंबवलीला थोडस अवघड जाईल, त्यामुळे जो काटा आहे ना तो नक्कीच या मॅच मधला कुठेतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. इथे बॉल राजा गुळवी, आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती बॉल पिच होतोय. नंदन पाटीलला देखील या मॅच मध्ये दबाव जाणवतोय, कारण जावी जबाबदारीचं ओझ आहे ना तुमच्या डोक्यावरती असतं, त्यावेळी आयुष्य तुम्हाला मनमोकळेपणा जगता येत नाही. आणि या मॅच मध्ये दबाव नक्कीच आहे नंदन पाटील या फलंदाजावरती. यावी फटका चांगला, दबावाला झुंकारून लेन पी केली ऑन साइड, लाडवा पॅटर्न नंदन पाटील ट्रेडमार्क षटकार. व्हाईट बॉलच्या स्वरूपात धाव आली आहे आणि खऱ्या हिऱ्याची ओळख किंवा पारख तुम्हाला करायची असेल तर नक्कीच अंधाराची वाट तुम्हाला पाहावी लागते. कारण लख प्रकाशात मित्रांनो काचेचे तुकडे देखील चमकतात, बट खरा हिरा तोच असतो जो अपयशामध्ये आणि कठीण काळामध्ये देखील तुमच्यासाठी चमकतो. आणि म्हणूनच म्हणालो की हा डायमंड आहे या कालेर क्रिकेट संघाचा, आणि हा कोहिनूरचा हिरा या मॅच मध्ये आपल्या बॅटनं जर लख प्रकाश पाडतोय तर कालेर संघ सेमी फायनल पर्यंत सहज जाऊ शकते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत
सुनील पवार पावरफुल कमेंटेटर स्वागत पावरफुल फटक्यान फाइन लेग बाउंड्री लाइन ऐसी बाहर हरेश केने का इशारा चेंडू वन बाउंस जातो प्रेक्षक भेटी साठी सीमा रेषा पार आग उगताना बैटिंग करतोय या गरम वातावरण मध्ये अगदी थंड असं डगआउट शांत केलंय ते म्हणजे टीम वज्रेश्वरी निंबवलीच कारण बॅट बोलती है मैदानाच्या आत मध्ये नंदन पाटील नावाची एका ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आफ्टर वन ओव्हर टीम ची टोटल फलका वरती एक गडी बाद 12 धावा डीजे प्लीज आले रेतून प्रमोद मिस्त्री यांच्या माध्यमातून शुभेच्छा आणि खास खास करून इथं मात्र बंदे मारुती कालेज संघासाठी ज्यांनी यावर्षी पहिला आपण की 100 टी शर्ट कालेज संघासाठी ज्यांनी स्पॉन्सर केलं असे प्रमोद मिस्त्री यांच्याकडून खास लाख लाख शुभेच्छा खूप खूप धन्यवाद प्रमोद दादा तर निश्चित ओमी जर पहिला आपण 42 धावांचं लक्ष आहे पण नंदन यांचं जेवढं कौतुक आपण करतोय त्यापेक्षा सरस कामगिरी इथे मात्र सध्या खेळपट्टीवर करतोय काय जबरदस्त धमाका पाहतोय पण शेवटच्या दोन चेंडूवर पहिला षटकार आणि चौकार खेचतोय आणि असं वाटलं होतं की थोडस बॅकफूटला जाईल का पहिल्या षटकामध्ये पण नंदन या फलंदावर कुठल्या प्रकारे नाहीये बंधन का एकाच फटकेबाजी करतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण इथे मात्र एक बाद 12 अशी धाव संख्या इथे मात्र उभी करतोय कालेजा संघ 42 धावांचं लक्ष स्वीकारताना धन्यवाद कॉमेंट बॉक्स तर होलवी आपल्याकडे वेळ आहे सत्काराकडे पंचांनी फक्त एक मिनिट सामना थांबवायचा आहे आपण सत्काराकडे वळणार आहोत आपल्यामध्ये आगमन झालेलं आहे असद भाई यांचं आणि असद भाई यांचा सन्मान करण्यासाठी आपल्यामध्ये असद भाई उपस्थित आहेत त्यांनी त्यांचा इथे सन्मान केला जाईल असद भाई यांचा सर्वप्रथम सन्मान केला जाईल असद भाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत व्यापी डायची स्वभाव वाढवत आहेत आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल प्रेमनाथ भोईर आपणास विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या सुप असते असद भाई यांचा सन्मान केला जाईल हे आपण पाहू शकता असद भाई यांचा इथे सन्मान केला जातोय प्रेमनाथ भोईर यांच्या सुप असते त्यांचा सन्मान केला जात आहे हे माहिती उपते येणारी स्टॉल बिलाल सेख बिलाल सेख यांचा सन्मान इथे केला जाईल आणि सदानंद ठाकरे आपण सुनंत असेल की आपण आपल्या सुप असते किंग ऑफ भिवंडी क्रिकेट महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मध्ये जे टॉप 10 फलंदाज आहेत त्या टॉप 10 फलंदाजांमध्ये किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल सेख याचंही नाव येतोय आणि त्यांनी आपली उपस्थिती इथे दाखवलेली आहे त्यांचा इथे सन्मान केला जाईल सन्मान करत आहेत आयोजन कमिटीचे मेंबर फोकसमॅन सदानंद ठाकरे सदानंद ठाकरे यांच्या सुप असते हा सन्मान केला जातोय किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल सेख यांचा हे आपण पाहू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून आर्किका बल्ला कर राय हल्ला गोरसई संघासाठी ज्यांच्याकडून बॅट स्पॉन्सर केले गेलेले आहेत आणि नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून बॅट शूज आणि सिरीज ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे आर्के फ्री ऑनर प्रोप्रायटर रजित कुवारी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आणि त्यांचा इथे सन्मान योगेश केले कॉमेंट बॉक्स थँक्यू सुभाजी धुमा सर पहिल्या षटकाचा खेळ झाला रन झालेत फलकावरती 12 टार्गेट 42 24 बॉल जिंकण्यासाठी आता करायच्या 30 धावा न्यू बॅट्समॅन इंटर झाला हर्षल पाटील नंबर 3 वरती आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय निलेश गुळवे पहिलाच बॉल फटका तर चांगला अपिश खेळले आणि यावी बॉल सरळ जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅटचा फ्लो आणि नंतर जुळालेलं टायमिंग आणि गॅप शॉटचं सिलेक्शन सगळं काही सांगून जात आहे चौकार
ओमकार पाहिला पण काय क्लासचा शॉट होता म्हणजे क्लास याच्यासाठी म्हणणार मी कारण की पॉवर प्लेचा षटक आहे एक्स्ट्रा आणि कव्हर च्या मधून एक अप्रतिम ऑफ ड्रिप पाहिलं आणि चेंडू मात्र सीमा पार एक दमदार अफलातून चौकार वसूल करतोय थोडस दबाव येतोय मी म्हणेल आता टीम आई वज्रेश्वरी निंबवली वरती पण एक गोष्ट लक्षात ठेवा विजयाना हा शौर्याचा अलंकार तो मागून मिळत नाही त्यासाठी घाम गाळावा लागतो आणि याच प्रकारे तुम्हाला ती मेहनत करावी लागेल डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल कारण तुमचा एक एक छोटा छोटा प्रयत्न आहे ना तुम्हाला विजयाच्या दिशेनं घेऊन जातो पवार सर आपण नेहमी म्हणतो की माणसाला ना छोट्या छोट्या दगडांनी ठेस लागते पर्वतांनी नाही तसंच एक क्रिकेट आहे जिथे छोट्या छोट्या चुका ना तुम्हाला अपयशाला बळी पडतात त्यामुळे चुकांमधनं जर तुम्ही शिकाल तर तुम्ही मैदान गाजवाल आणि या क्रिकेट जगतामध्ये टिकाल हॅलो रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा आणि स्वतःला थांबवलं अंपायरचा इशारा डेड बॉलचा पुन्हा इथे आपल्या रनवे रिदम मार्कवरती सज्ज व्हावं लागेल बॉलर नियेश गोवीला दोन चेंडू मध्ये त्यानं खर्च केले चार धावा ओव्हर द विकेट हॅलो चांगला बॉल पण जिथं पाहतो आपण यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहिला पण मजबूर केलं होतं फ्रंट फुटला येण्यासाठी आणि सांगितलं आपण की ते मात्र जर निंबोली संघाला ओमी सामना जर जिंकायचा असेल तर ह्या विकेटमधून एक विकेट प्राप्त करावं लागेल कारण की जी स्थिती पाहतोय आपण कमी धावसंख्या आहे आणि नंदन आणि खास म्हणून हर्षल ही जोडी अतिशय धमाकेदार कालेर संघाच्या माध्यमातून नेहमीच यांची फलंदाजी आपण पाहतोय खूप सुंदर अशी स्पर्धा आहे कोणालाच हे मैदान सोडण्याची इच्छा मुळीच नसेल तेव्हा प्रत्येक संघाला विजयाची स्वप्न घेऊन आणि यावेळी स्वप्न पूर्ण होऊ शकतील बॉलरची बट त्या स्वप्नांवरती पाणी फेरलं गेलं आणि हीच तर चर्चा आपण करत होतो पर्वतानं नाही माणसाला दगडानं ठेस लागते आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही कॅचेस ड्रॉप कराल तर तुम्हाला त्याची किंमत ही मोजावीच लागते सध्या ट्रिपल एस वाहिनीवर आमचा वॉइस पोहोचत नाही तर केबल ऑपरेटर्सला विनंती असेल की आपलं आउटपुट चेक करायचं कारण भरपूर प्रमाणात आमच्यापर्यंत कॉल पोहोचत आहेत ट्रिपल एस वाहिनीवर या स्पर्धेचा प्रेक्षेपण जात आहे मात्र आमचा आवाज जात नाही आपण आवाज सुरळीत पोहोचवायचा आहे धन्यवाद कॅच ड्रॉप झाल्यानंतर संधी तर मिळाली बट संधीचं सोनं जास्त काळ करता आलं नाही की गोलंदाज पुन्हा सांगतोय की माझ्यामध्ये अजूनही लढण्याची ताकद संपली नाहीये विकेट मिळाली आहे बॅट्समन हर्षल पाटीलची त्यानं टीम साठी बनवल्या चार चेंडूंचा सामना करताना सहा आणि पाचवा बॉल वरती त्याची विकेट जात असताना ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात आमचे ऑफिशियल गुणलेखक कुणाल दादा केने कृपया करून आमचे काही लाडके क्रिकेट रसिक पडद्याला पकडले आहेत तर विनंती असेल तो काळा जो पडदा आहे ना ते आपण सोडायचा आहे चला विनंती आहे आमचे काही लाडके क्रिकेट रसिक तुमच्यामुळे ही स्पर्धा आपण पाहतोय की यशस्वीरित्या पार पडते आणि आपण या शेवटच्या पर्वतामध्ये कुठल्या प्रकारे आपण उल्लंघन करायचे नाही आहे मनापासून मी तुमचं कौतुक करेन खास इथे मात्र जय बजरंग गुरुजी संघाच्या माध्यमातून विकेट मिळाल्यानंतर पाहिजे हे सातत्य किती वेळ टिकून ठेवेल मैदानाच्या आतमध्ये टीम आई वज्रेश्वरी निंबवली तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण इथं माझा तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दुसरं षटक मार्गस्थ आहे अजून दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि एका चांगल्या स्थितीमध्ये मी तर अजून म्हणेल ओमकार ज्या प्रकारे बेचाळीस धावांचं लक्ष स्वीकारताना नंदन हा खेळपट्टीवर आहे जोपर्यंत नंदन तुम्ही मी म्हणेल या मॅच मध्ये सुखरूप टीम बंद्रा मारुती कालेर बट तुम्हाला ना अशाच बॅट्समनच्या विकेट्स आहेत ना तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती बॉलिंग करताना घ्यावा लागतात तेव्हाच तुमच्या टीमला ना अशी कठीण परिस्थितीमधनं तुम्ही बाहेर पाडू शकता आणि चित्र बरोबर सांगितलं आपण कारण की पहिला पण पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे कालेर आणि जयवर्धन गोडसी संघादरम्यान लढत होती आणि एका क्षणी वाटलं होतं की सहज विजय संपादन करेल कालेर हा संघ पण नंदन खेळपट्टीवर उभा होता आणि खूप रोमांचक स्थितीमध्ये शेवटी सामना गेला पण नंदनच्या त्या खेळीच्या बळावर एक बलाढ्य संघाला या स्पर्धेच्या बाहेर व्हावं लागलं आणि त्याचं एकच कारण कारण की त्या सामन्यात नंदनवर कुठल्या प्रकारे बंधन नव्हतं अप्रतिम आणि ओमकार जर पाहिलं आपण या स्पर्धेमध्ये सर्वात हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिलं आपण जय बजरंग गोरसी संघाचं फलंदाज ज्यांनी अतिशय अप्रतिम संकेत मात्रे यांनी काय चौफेर फाटकीबाजी केली होती अर्धशतक पूर्ण केलं होतं पहिलं आणि स्वतःचं सुद्धा पहिलं
तर गोलंदाजी मध्ये निश्चित परिवर्तन होईल का हे पाहायचे, कारण की इथे मात्र दोन षटकाची समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 18, अजून सामना जिंकण्यासाठी इथे मात्र सामना 18 चेंडू मध्ये 24. ओमकार मित्र म्हणेन की एक सोपं समीकरण, कारण की अजून 8 विकेट शिल्लक आहे, पण शेवटी मात्र क्रिकेट. सॉफ्ट हॅन्ड कट करण्याचा प्रयत्न आणि इथे जाईल विकेट नंदन पाटीलची. आणि मी ती मोठी, सगळ्यात मोठी विकेट टीम आई वज्रेश्वरी निंबवलीला ज्यावेळी दबाव असतो त्यावेळी दबावांना मोठ्या मोठ्या खेळाडूंना चुका करण्यास भाग पाडतो आणि तो दबाव जाणवला मॅच मध्ये नंदन पाटील वरती आणि फलंदाज बाद झाल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये, तर नक्कीच सापडला. जेव्हा तुम्ही अधुऱ्या मनाने काम करणार तर ही स्थिती निर्माण होईल. पहिला आपण इथे मात्र अधुऱ्या मनाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिले म्हणत आलो होतो की सोडू की अपरकट करू, पातापाता क्षणी चेंडूला वेग आला आणि फक्त एक चांगल्या चेंडूवर फसवलंय आणि अप्रतिम जेल. इथे मात्र फलंदाज बाद होतोय नंदन. भरपूर मोठी विकेट मिळाली आहे आणि पाहिजे या विकेटचा फायदा या मॅच मध्ये कशा प्रकारे उचलेल ती म्हणजे टीम आई वज्रेश्वरी निंबवली, कारण अशक्य असं काहीच नसतं. मनात आलं तर चालणीतून सुद्धा पाणी नेता येतं सुनील पवार सर, फक्त त्या पाण्याची आहे ना बर्फ होण्यापर्यंत वाट पाहावी लागते. अकोटप्पाचा बॉल सरळ बीट करून जायली त्या बॅट्समनला आणि आता विकेट मिळाल्यानंतर आई वज्रेश्वरी निंबवली सांगतीये वी फॉल वी ब्रेक वी फेल बट वी विल विन वी विल राइज अगेन, पुन्हा उठू आणि पुन्हा लढू, हारलो तरी चालेल पण लढणं मात्र सोडू नाही हे सांगत असताना या जय बजरंग क्रीडानगरी गोरसईच्या जय बजरंग आणि सरपंच चषक या ट्रॉफीमध्ये दोन चेंडूमध्ये कोणतीही धाव खर्च केली नाहीये राजा गोवी. सेकंड स्पेल मध्ये आलाय, त्याच्या समोर एक सुंदर ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर वरन फिल्डर आलाय, जोपर्यंत चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत मिती आहे. फक्त एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या आकड्यावरती. आता जर कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर येणारे बॉल शिल्लक आहेत 15, जिंकण्यासाठी करायच्यात या मॅच मध्ये 23 धावा, म्हणजे हा सामना क्षणाक्षणाला तुम्हाला इंटरटेन करेल, पैसा वसूल मॅच. लाईन पाहावी लागेल यस, आणि हा बॉल देखील व्हाईट यॉर्कर आणि सर निघून जातोय फलंदाजाच्या स्वप्नांना बीट करून कीपरच्या हातामध्ये. एक एक पाऊल नंदन पाटील बाद झाल्यानंतर विजयाच्या दिशेनं टाकण्यासाठी अग्रेसिव्ह ठरतीये टीम बंद्र्या मारुती कालेच्या विरुद्ध आई वज्रेश्वरी निंबवली. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ कमबॅक. यावेळी देखील फटका फसलाय मात्र क्षेत्ररक्षकापासून आहे दूर. वन बाउन्स चेंडू फील्ड केला जाईल आणि या दोन धावा देखील मॅच मध्ये नक्कीच एक वेगळा प्रभाव टाकताना आपल्याला पाहायला मिळतील. धाव फलक दोन ने पुढे जाईल, येणारी प्रत्येक सिंगल डबल ना पवार सर प्रत्येकाच्या अंगावरती शहारा आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण करेल असंख्य कोडे असंख्य सारे प्रश्न. उत्तर मात्र एकच असेल, एकतर कालेर किंवा एकतर निंबवली टीमची टोटल दोन ने पुढे जाती आहे स्कोर कार्ड वरती धावा 21. आणि जिथं एवढं इथं मात्र एवढंच सांगेन राज्यासाठी, हे सांगतोय कालेर संघाला मी पण निंबोली गावचा सुपुत्र आहे आणि सहजासहजी हार मानणार नाही. अप्रतिम षटक यावेळेस पातळपत आपण खोलोटप्याचा चेंडू होता, सरळ बॅटनी स्ट्रेट डोळ्याचा फटका पाहतोय आपण आणि फक्त आणि फक्त एक सिंगल. सामना अजून संपला नाही हे जर सांगून जातो या षटकामध्ये गोलंदाज राजा. आणि नक्कीच कमबॅक केलं या बॉलरनं. या बॉलरची कामगिरी पाहिल्यानंतर एकच म्हणेल छत्रपती शंभूराजांचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर येईल. आणि 12 बॉल 20 रनची गरज आहे या मॅच मध्ये. आपण चर्चा करत होतो छत्रपती संभाजी शंभू राजांबद्दल, रणांगणात असे कित्येक झेंडे लढले पण त्यात सर्वश्रेष्ठ ठरला तो म्हणजे भगवा. आणि शिवपुत्राचा वारसा जर आपण पाहिला तर लगातार 40 लढाया असंख्य मुघल साम्राज्याच्या सत्तेसमोर जिंकून गिनीज बुल्ड मध्ये देखील त्याच्या नावाचा रेकॉर्ड झाला. म्हणजे ही भूमी आहे पराक्रमांची, ही माती आहे महाराष्ट्राची, जिथे हार कुणालाही पत्करायची नाहीये. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही टेनिस बॉल
खरच क्रिकेट खेळताय तुमच्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी तर तुम्हाला तुमच्या टीम साठी तुमच्या नावासाठी आणि तुमच्या गावाच्या अस्मितेसाठी लढावंच लागेल या क्रिकेटच्या रणांगणामध्ये। ऐकूयात काही क्षण आपल्याकडे आहे, परिस्थिती अगदी दोन्ही संघांसाठी बिकट आहे आणि अशा कठीण काळामध्ये ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदर असं संगीत। या मॅच मध्ये नंदन त्यानंतर भागेश आणि हर्षल बाद झाल्यानंतर या फलंदाजांना देखील एकच म्हणावं लागेल, एकट्या हात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बागू नका, कारण थव्यानं उडणाऱ्या पक्षापेक्षा ना गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते। त्यामुळे कठीण काळात देखील स्वतःला नेहमी सांगा बॉर्न टू फ्लाय, कारण ज्यावेळी तुम्ही स्वप्न मोठी पाहता ती अपुरी राहतात त्यावेळी तुमच्या स्वप्नांना देखील सांगा की आम्हाला तुमच्या समोर हार मानायची नाहीये। कारण विक्रमादित्य सचिनचं एक वाक्य मला आठवतं, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली, आणि ही लाईन जर तुम्ही क्रिकेट जगतामध्ये संघर्ष करताना मळामळे बाळगता तर नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स ना द्विगुणित होतो। चौथं षटक शुभम गुळवी आलाय ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल तेज तर्रार्या आणि सरळ जाईल कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल, 11 बॉल शिल्लक आहेत, विकेट बाकी आहेत अजून काले टीम कडे 7 आणि मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरचे बॅट्समन खेळत आहेत आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत अजूनही 20 धावा म्हणजे 10 सरासरी आता प्रति षटकामागे हवी आहे टीम कालेरला सेमी फायनल गाठण्यासाठी। इथे फटका तर चांगला आला, फिल्डर आहे लॉंगॉनला, आता टीम वज्रेश्वरी निंबवलीच आहे ना, फिल्डिंग डिपार्टमेंटला सतर्क राहावं लागेल, कारण इथनं जर तुम्ही एखादी मिस्टेक पवार सर केलीत तर समोरच्या टीमला मॅच ऑन होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि ज्यावेळी समोरच्या टीमला संधी मिळते गेम इज ऑन असं वाटतं त्यावेळी नक्कीच ती मॅच बदलत असते चुका झाल्यानंतर समोरच्या टीमच्या बाजूनं। शुभम गोवी तयार ओव्हर द विकेट येतोय, यावी फुल्लर लेन ऑन साइडला स्टँड अँड डिलिव्हर, बॉल सरळ जाईल साइड स्क्रीनच्या वरतून गगनाला गवसणी घालून अगदी जमिनीच्या दिशेनं कालेरची स्वप्न पूर्ण घेऊन जात असताना येतोय हा दर्जेदार संघर्षमय षटकार। स्वप्न अगदी छोटी होत चालली होती, कालेरचं डगआउट अगदी प्रश्न पडलं होतं, त्यावेळी त्यांना देखील सांगतो आता तुमच्या स्वप्नांना देखील सांगा बॉईज मेक इट लार्ज मेक इट लार्ज। 6 समीकरण बदलतंय, 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये बनवायचे आहेत 9 बॉल आणि 13 धावा। हाफ ट्रॅकर बॉल, एक सिंगल तर नक्कीच मिळेल, दुसरी धाव देखील मिळू शकते बट फिल्डिंग अतिशय चांगली झाली आहे आणि या एका रनच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 30 लॉस ऑफ 3 विकेट, जिंकण्यासाठी 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा करायच्या 12 आणि दोन्ही टीम सांगतायत निगाहों में मंजिल थी गिरे और गिरकर संभलते रहे, हवाओं ने बहुत कोशिश की मगर चिराग आंधियों में भी जलते रहे। 8 बॉल 12
पुन्हा एकदा मिस्ता मिंग्या बॉल येईल मिड विकेटला, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. समीकरणात शिल्लक राहील सात चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात सात बॉल आणि 11. व्हॉट अ मॅच. आज प्रत्येक सामना प्रेक्षकांच्या अंगावरती शहारा निर्माण करतोय. तर मग या मॅच मध्ये दोन्ही टीम साठी एकच म्हणेल, मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, रास्ता हमेशा पैरों के नीचे से होकर निकलता है. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. बॉलर वरती दबाव असेल, दबाव असेल बॅट्समन वरती, मोठा फटका आला तर निंबवलीची स्वप्न उद्ध्वस्त, चेंडू डॉट आला तर मॅच बॅलन्स. चांगला बॉल मात्र दिशा खराब, ऑफ स्टिकचा चेंडू बाहेर आणि अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल. हा पुन्हा टाकावा लागेल चेंडू. एक्स्ट्रा रन फलकावरती ऍड होत असताना जे प्रेक्षक जीटीसीच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेत आहेत, उशिरा आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांच्या माहितीसाठी भिवंडी विभागातील एक अभिमानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा जे बजरंग स्पोर्ट्स सरपंच चषकाचा आनंद तुम्ही घेत आहे आणि सध्या निंबवली विरुद्ध कालेर मध्ये बॅटल सुरू आहे. सात चेंडू 10, त्यामधून अजून काही रन्स मायनस होतील. सिंगल तर नक्की झाली या दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खराब कॉलिंग आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट. बट कधीपासून मी पाहत होतो हा फलंदाज विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न करत होता. कुठेतरी ही देखील रणनीती होती टीम निंबवलीच्या विरुद्ध कालेची की त्यांचा वेल फिनिशर एखादा चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावा. बट पाहायचंय ती रणनीती आता कोणत्या संघाची सक्सेस होईल, कारण परिस्थिती अगदी गंभीर आहे. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी करायचे 9 धावा. एका बाजूला टीम मीटिंग करते टीम निंबवली, 6 बॉल 9 रन त्यांना रोकायचे, तर दुसऱ्या बाजूला चर्चा विचार विनिमय सुरू आहे टीम कालेच्या डगआउट मध्ये. अशा कठीण काळामध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे एक संगीत आपण ऐकूया आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. कुमार गोराटकर टेंबवळे यांनी या चषकासाठी आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी आणि जीटीसी लाईव्ह टेलिकास्ट टीमसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद कुमार गोराटकर टेंबवळे. हार्दिक स्पर्धेमध्ये अतिशय चांगली मॅच ही रंगत असताना, कारण या मॅच मध्ये त्या दोन्ही संघ एकमेकांना सांगतात 6 बॉल 9 रनची गरज आहे. वय थोडासा जास्त घेत आहे टीम आई वज्रेश्वरी निंबवली. ठेस तर लागतच राहतील, ती पचवण्याची हिंमत ठेवा आणि कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या खेळाडूची किंमत ठेवा. आता दोन्ही गावकऱ्यांसाठी तो खेळाडू कोणता असेल, कालेर ही मॅच जिंकेल की हा सामना जिंकेल पवार सर आई वज्रेश्वरी निंबवली, कारण 6 बॉल या मॅच मध्ये 9 धावेची गरज आहे. भरपूर दर्जेदार बॅटल इथे रंगत असताना एक रफ अँड क्लोज इन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या सामन्यामध्ये जर म्हणायचं झालं तर दोन्ही संघांसाठी एकच म्हणेल, जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आणि अंतकरणात जिद्द, भावनांसमोर फुलांचे गंध, डोळ्यासमोर खुलं आकाश, तोपर्यंत आयुष्य मनसोक्त जगा, कारण येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच. आणि तो क्षण जर तुमच्या बाजूने करायचा असेल तर तुमच्या परफॉर्मन्सनं इथे तुम्हाला बोलावं लागेल या मॅच मध्ये. साचिनू 9 धावा, जास्त वेग घेत आहे निंबवली, प्लीज थोडस फास्ट खेळा, थोडस फास्ट खेळा. निखिलच्या हातामध्ये सोपवलंय या स्पर्धेचं भवितव्य. पहिलाच बॉल रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा, कारण समोर बॅट्समन देखील सज्ज नव्हते. साचिनू 9 स्ट्रायकर एंडला बॅट्समन आहे सर्वेश पाटील. पहिलाच बॉल बॅटला ब्रश करून गेला होता, कारण बॉलरचं रिएक्शन भरपूर काही सांगून जात, कारण कीपरनं सोडली इथे कॅच. दरम्यान भिवंडी क्रिकेट असोसिएशन समालोचक पॅनलचे विद्यमान उपाध्यक्ष उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि समालोचक पत्रकार राजेंद्र पाटील सरांकडून या स्पर्धेसाठी दोन्ही संघांसाठी आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद राजेंद्र पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान सावंतगावची प्रतिष्ठित नागरिका पुंडलिक केने पुंडलिक सॉरी पुंडलिक भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे.
तो वेलकम राजेंद्र काका पाटील, अतिशय मनमिळाऊ असं व्यक्तिमत्व आणि नेहमीच भिवंडी क्रिकेट मध्ये ज्यांचं अमूल्य असं योगदान राहिलं त्यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करू। आणि शेवटच्या षटकातील लगातार दोन चेंडू डॉट टाकत असताना बॉलर निखिल, सफलता सिर्फ मेहनत की दीवानी होती है, वो किसी की शक्ल देखकर कदम नहीं चूमती, त्यामुळे बॅट्समनला मेहनत या मैच मध्ये करावी लागेल। चार चेंडू नऊ धावा, एखादा मोठा फटका आला तर मॅच कंप्लीटली टर्न होईल असं समीकरण होतं टीम जहरी रांजनोली समोर। त्यावेळी तो सामना रांजनोलीला जिंकून टॉप फाईव्ह मध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल पावर शेलार आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला खेळताना दिसेल तो म्हणजेच कोणगाव, टॉस जिंकून ज्यानं निर्णय घेतलाय, जी टीम चेस मास्टर आहे चेसिंगचा अर्थातच फिल्डिंग करण्याचा। थांबवतोय भिवंडी क्रिकेटचा समालोचक, विश्वातील टेनिसचा समालोचक कांचे भीष्म पितामा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सिद्दीक बाबे सरांकडून उरलेल्या सर्व संघांसाठी या आयोजनासाठी आमच्या कॉम्बेटिव्ह पॅनलसाठी आणि जीटीसी लाइव्ह टेलिकास्ट टीम साठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात, खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर, आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे श्री अनंत बंधू पाटील साहेब उपतालुका प्रमुख भिवंडी शिवसेना यांच्या माध्यमातून त्यांचा विशेष धन्यवाद। या स्पर्धेसाठी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर केलेल्या आहेत श्री करसन गुरुनाथ फुलोरे आई सोनादेवी प्रतिष्ठान टेमघर यांच्याकडून, त्यांचाही मनस्वी धन्यवाद। या स्पर्धेसाठी आम्हाला जनमन वॉटर सप्लायर्स प्रोप्रायटर शरद वडोलकर योगेश पाटील यांच्याकडून 20 बिस्लरी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यांचाही मनस्वी धन्यवाद। थँक्यू, सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सिद्दीक जी भावे सर, वन ऑफ द ग्रेट अंपायर ऑन इन एक्शन। स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत फुल टॉस बॉल, फायदा उचलताना नाहीये, चेंडू जातो डीप मध्ये लॉन्ग लेगला आणि मेल फक्त आणि फक्त एक सिंगल, तीन बॉल आणि जिंकण्यासाठी रन्स करायचे 8, अवघ्या 42 धावेचं लक्ष आता भरपूर मोठं वाटू लागलंय टीम बंद्र्या मारुती कालेर संघाला, याच नाव क्रिकेट आहे मित्रांनो। कधी यश तर कधी अपयश, कधी सुख तर कधी दुःख, कधी आनंदाचे हसू तर कधी सुखाचे आश्रू, या सगळ्यांनी भरलेलं असतं मित्रांनो। हे टेनिस बॉल क्रिकेट जे एक गाव 11 खेळाडू आपल्या गावाच्या अभिमानासाठी आणि गावाच्या सन्मानासाठी आणि तुमच्या टीमच्या आणि तुमच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही खेळत असता, 3 बॉल 8 रनची गरज, मोठा फटका की सिंगल डबल, लाइन चांगली आहे, बॉल जातो डॉट आणि आता 2 चेंडू कंपल्सरी 8 धावेची गरज। नंदन पाटील बाद झाल्यानंतर पूर्णपणे डाव डगमगला टीम बंद्र्या मारुती कालेरचा, त्यामुळे मित्रांनो खेळताना असं खेळा की सोबत कोणी असो की नसो दरार राहणार तुमच्या नावाचा राहायला पाहिजे, ती चूक थोडीशी नंदनकडनं झाली आणि नंतर कंप्लीटली टीम बॅकफुटला, पण अजूनही सामना संपला नाहीये, एका षटकाराची गरज आहे आणि तो फटका येईल का हा प्रश्न, सिंगल तर मिळाली आहे, 2 धावा झाल्या तर मॅच जाईल शेवटच्या बॉल वरती, रनआउटची संधी कीपर कडनं झाली आहे चूक आणि मॅच अजूनही क्लोज, 1 बॉल रन्स करायच्या 6, जर हा बॉल कीपरनं कॅरी केला असता येणारा फेअर बॉल आला असता तर मॅच जिंकली असती टीम आई वज्रेश्वरी निंबवली, बट आता त्या संघाला देखील फुटलाय घाम, कारण 1 बॉल जिंकण्यासाठी करायच्या 6 धावा आणि भिवंडी क्रिकेटचा इतिहास उलगडून पाहिला तर 1 चेंडूमध्ये 6 धावा अनेक वेळा बनताना आपण पाहिलेत, बट या मॅच मध्ये खरा हिरो ठरलाय तो म्हणजे बॉलर राजा गुळवी, ज्यानं नंदनला बाद केलं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करताना बॉलर निखिल 1 बॉल आणि 6 रनची गरज आहे,
गोल्डन षटकार की एक चांगला बॉल बंद्रा मारुति कालेर की टीम आई वज्रेश्वरी निंबवली एक चेंडू तुम्हाला उत्तर देईल तब्बल या 59 बॉल नंतर ज्या मॅचचा निर्णय लागला नाही त्या चेंडूचा निर्णय या शेवटच्या 60वा चेंडू या मॅचचा ठरवेल की या स्पर्धेमध्ये कोणता संघ सेमीफायनल गाठेल। गोल्डन षटकाराची गरज एक बॉल सहा फुल टॉस बॉल मिस केलाय आणि मॅच इथे जिंकली आहे टीम आई वज्रेश्वरी निंबवलीनं। शेक हँड करायचंय बंद्रा मारुती कालेर आणि टीम आई वज्रेश्वरी निंबवलीचं पण करू कौतुक आणि हार्ड लक म्हणूया ते म्हणजेच कालेर क्रिकेट संघाला हार्ड लक बॉईज।